नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC न्यूज टुडे राज्यसेवा पूर्व परीक्षा अर्ज करण्यास मुदतवाढ किती तारखेपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे, चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या अने एज्युकेशन चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका। बघा तर मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं दिनांक 20 ऑक्टोबर 2021 प्रसिद्धीपत्रक आहे। काय म्हटलं आहे या प्रसिद्धीपत्रकामध्ये, बघा। विषय राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021 अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ। जाहिरात क्रमांक 6/2021 दिनांक 4 ऑक्टोबर 2021 अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021 जाहिरातीस अनुसरून ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या दिनांकास खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे। विहित पद्धतीने अर्ज सादर करून ऑनलाईन शुल्क भरण्याची कार्यवाही, तसेच भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावायचे झाल्यास चलनाची प्रत घेण्याची कार्यवाही दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी 23:59 पूर्ण करणे आवश्यक आहे। चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावायचे झाल्यास भारतीय स्टेट बँकेमध्ये दिनांक 1 नोव्हेंबर 2021 पर्यंत बँकेच्या कार्यवेळेत भरणे आवश्यक आहे। विहित दिनांकानंतर परीक्षा शुल्क भरल्यास वैध मानले जाणार नाही, तसेच परीक्षा शुल्काचा परतावाही केला जाणार नाही। सहसचिव जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ठिकाण मुंबई। बघा तर मित्रांनो, दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजीपर्यंत फॉर्म भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे आणि चलन शुल्क परीक्षा शुल्क भरण्यास 1 नोव्हेंबर 2021 पर्यंत बँकेमध्ये भरण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे। थँक्यू, धन्यवाद।